रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्रीदेवी महात्म्य अध्याय 10वा आणि 11वा, माळ आहे 6वी। तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच पुढील अध्याय पाहण्यासाठी बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। तर मग चला, जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। श्रीदेवी महात्म्य अध्याय 10वा। श्रीदेवी महात्म्ये दशमोऽध्याय। श्रीगणेशाय नमः। श्रीदेव्यै नमः। नमो श्रीदेवी भवानी अखिलजगत्त्रयाची जननी हरिहर ब्रह्मादिका लागुनी इच्छा मात्रे वर्तविसी आणि सृष्टीचा दुर्गम चालविसी अनुक्रम जा तुज माझे प्रणाम जगन्माते सर्वदा। असो पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतींचे आख्यान त्यात निशुंभाचे मरण श्रोतयांसी निवेदिले। आता पुढीलिया इतिहासा श्रोते हो सादर तुम्ही परीसा। कमलपुष्प सुवासी जैसा भ्रमर लुब्ध होतसे मेधा ऋषी होय सांगता मने एकाग्र ऐकागा सुरथा। निशुंभरणी पडला असता क्रोधनावरे शुंभासी ससैन्य बंधु पडला पाहुन बोलता जाहला तेव्हा वचन। दुष्टे बलावले पे करुन दुर्गे गर्व करू नको अन्य शक्तींच्या बळे बहुत तू युद्ध करीसी अद्भुत। त्यांच्याची योग्य मान निश्चित पावसी हे तुझ योग्य नव्हे। देवी बोलती जाहली त्यासी मी एकाची आहे परियसी। मजवाचून तू दुसऱ्यांशी कैसी पहासी अज्ञाना। अन्य ज्या ज्या शक्ती पाही ते माझी चिरूप से सर्वही। दुष्टा सावध पाहे लवलाही शक्ती प्रवेश मस्वरूपी। इतुक्यात सर्व शक्ती जान ब्रह्मशक्ती आदि करुण। देवी शरीरी जाहल्या लीन एकटी अंबिका राहिली। ती शुंभाशी म्हणे माझ्या विभूती अनेक मस्वरूपे असती। त्या सर्व माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारे। आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे सत्वर होऊनी। ऋषी म्हणे सुरथा लागुनी युद्ध तेव्हा प्रवर्तले। देवी आणि शंभू सुरांचे युद्ध मांडले उभयांतांचे। अतिघोर युद्ध ते साचे देवदैत्य पाहती। तीक्ष्णशरांचे वर्षाव टाकिती शस्त्रास्त्रे सर्व। अंबिका शुंभांचे अभिनव घोर युद्ध मांडले। ते युद्ध दुर्धर बहुत सर्व लोक भय पावत। दिव्य अस्त्रांते त्वरित देवी सोडती जाहली। गदा शक्ती आणि नांगर मुसळ खेटका आणि तोमर परशुपाश भालाशर त्रिशूळ क्रोधे मारिला। शारंग धरोणिया हाती बाण सोडिले नेनो किती। ऐसी दिव्य अस्त्रे भगवती सोडिती जाहली सक्रोध। असो तेव्हा तो शुंभ जान तद्घातक अस्त्रे योजुन देवीच्या अस्त्रांचे खंडन करिता जाहला क्षणार्धे। यानंतर शुंभ असुर करिता जाहला संग्राम घोर। अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर देवीवरी सोडिली। त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी नाश इच्छुनी परमेश्वरी। उग्र हुंकार उच्चार करी तेने नाशिले सर्वांते। शुंभे सोडुनी शतशर झांकन केले देवीवर। देवीने बाण मारुनी सत्वर धनुष्य त्यांचे छेदिले। धनुष्य छेदिले असता जान दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन। देवीने चक्राते सोडून शक्ती छेदुनी पाडिली। त्यानंतर शुंभासुर खडग घेतसे तीव्रधार शतचंद्र दिवाकर रेखिले असती जयावरी। ऐशी तो तरवार देवीसी मारिता जाहला निश्चयसी। देवीनेश्वर सोडुनी वेगेसी खडग छेदुनी पाडिला।
आणखी ही सोडूनी ईश्वर चर्मछेदुनी केले चूर सूर्याचे किरण ज्यावर झळके ढालतेने ती पुन्हा देवीने सोडूनी बाण अश्वसारथी मारिले जाण त्याचे धनुष्य ही छेदून टाकिती जाहली क्षण मात्रे शुंभक्रोधासी पावला मुदक घेऊनी धाविन्नला देवीने बाण सोडूनी वहिला मुदक छेदिला क्षण मात्रे तथापि तो शुंभ दैत्य मुष्टी वळवणी धावला त्वरित केला अतिरनिष्ठुर आघात देवी हृदयी तत्काळ तेव्हा देवीने तल प्रहार उरावरी मारिला सत्वर दैत्य पडला धरणीवर आहाकार पैजाहला तो दैत्यराज अति दारुण पुन्हा उठला न लागता क्षण सवेची करुणी उड्डाण देवी उचलोनी घेतली देवीते नेऊनी आकाशी शुंभ मारू पाहे तियेसी निराधारा देवी शुंभाशी युद्ध आकाशी करीतसे देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी जाहले साचे परस्पराघात शस्त्रांचे एकमेकांसी मारिती मुनी सिद्धादिदेव पाहती जय सर्वचंडिकेसी इच्छिती देवीने युद्ध अने करीती तया शुंभाशी मांडिले संग्राम करोनी वाढ वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ आणि दैत्य उचलोनी सबळ आकाश मार्गी भ्रमविला नंतर त्या ते धरुणी चरणी चक्राकृती फिरवणी गगनी भूमिसी टाकिला क्रोधे करुणी धरणीकंप जाहला तई पुन्हा तो होऊनी सावधान वेगे धावला मुष्टी वळवन देवीते मारावे म्हणून क्रोधे धरिता जाहला शुंभ धावनी आला जवळ ऐसे देवीने पाहुनी तत्काळ क्रोधे हृदय मारुनी शूळ भूमीवरी पाडिला तो शुंभ पडता धरणीवर असुर दळी आकांत थोर एकीची जाहला हा हा आकार प्रलय अनिवार वर्तला सप्त समुद्र सप्त द्वीप पृथ्वी पावली चलकंपा शुंभाच्या शरीराचा आक्षेप होता पर्वत थरारले तो दुरात्मा पडिला असता जगप्रसन्न जाहले तत्वता सर्व विश्वाशी जाहली स्वस्तता आकाशही निर्मळ जाहले उल्कांसहित मेघ उत्पात पूर्वी होत असती जे बहुत ते सकळही जाहले शांत सरिता मार्ग चालिला शुंभ पडला हे ऐकोनी आनंद जाहला त्रिभुवनी सर्व देवांच्या ही श्रेणी अत्यंत हर्षा ते पावल्या ऐसी देवांसी जाहलिया तुष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी सर्व ऋषींच्या ही कोटी आनंदे स्तविती देवीते दुदुंबी वाजले अपार गंधर्व गाती मधुर स्वर अप्सरांचे नृत्य सुंदर स्वर्गी होते जाहले अनेक सुगंधासहित वात येते जाहले परम अद्भुत अग्निही होऊनिया शांत स्वये कुंडात प्रकाशले प्रभायुक्त सूर्य जाहला दिग्जनित शब्द शांतावला सकळ लोक आनंदला हर्ष जाहला त्रैलोकी असो या प्रकारे करुण शुंभ दैत्यांचे केले हनन पुढील अध्यायी निरूपण नारायणी स्तुती असे हे महासरस्वतीचे आख्यान श्रवणे पठणे करी पावन सकळ मनोरथांचे पूरण येणे करुण होत असे रणी आपना होऊनी विजय शत्रूंचा होत असे पराजय सर्व दुःखांचा नाश होय पठन मात्रे करुणिया जैसे व्यासे वर्णन केले तैसे ची येथे निरूपिले सजनी पाहिजे परीसिले कृपा करुणी सर्वदा श्री अंबिकेसी नमस्कार माझे असोत निरंतर राम ब्राह्मण वर्णे कर तिचे चरणी लीन सदा इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्य आख्याने दशमोऽध्यायः
श्री जगदंबा अर्पणमस्तु। येथेच 10वा अध्याय समाप्त होतो। आता आपण सुरुवात करूया 11वा। श्री देवी महात्म्ये एकादशोध्याय। श्री गणेशाय नमः। श्री महासरस्वत्यै नमः। श्री देव्यै नमः। जय भव दुःख विनाशके, भक्तपालके, दुष्टांतके, उत्पत्ति स्थिति संवारके, जय अंबिके तुज नमो, तू अनंत अवतार धरुन दुष्टजना करिसी शासन, आणि निजदासांचे रक्षण आनंदे करिसी अंबे तू, असो आता श्रोते सज्जन तुम्ही होऊनी सावधान, पहा मागिल अनुसंधान, सिंहावलोकने करुणिया, गतकथार्थ सम्यक देविने शुंभ मारिला देख, देवहर्ष पावले सकळीक हे निरूपण जाहले, आता पुढील सुरस कथा मेधा सांगे राजा सुरथा, तीच विस्तारे तुम्हा समस्ता सांगतो मी निश्चये, देवीने शुंभ निशुंभ असुर मारिले असता इंद्रादी सुरवर, अग्न्यादी दिक्पाळ समग्र स्तविते जाहले देवी ते, इष्टलाभे प्रसन्न मुख आशा पूर्ण जाहल्या देख, तेव्हा मिळोनी सकळीक कात्यायनी स्तवी येली, देवी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिसी, तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते, शरण आलो तुज लागी, तू सकळ जगाची माता, चराचरी वागे तुझी सत्ता, विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो, तू विश्वजनक माया खरी, तुझ शरण आलो निर्धारी, प्रसन्न होऊनिया झडकरी आम्हा लागी तारावे, तू जगासी आधारभूत पृथ्वी रूपे विश्वधरित, उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढवीसी, तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम, या जगाचे बीज परम थोर माया असी तू, तुझा माया मोहे करुण मोहिला असे समस्त जन, तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी, सकळ विद्या तुझे भेद तू समस्त स्त्रिया प्रसिद्ध, तू एक विश्वव्यापक अगाध तुझी स्तुती तू करीसी, जेव्हा तू सर्व भूत रूपिणी भोग मोक्ष प्रदायिनी, तव स्तुतीसी आमुचा वाणी सदा तत्पर असोत, सर्वजनांचे हृदयी जाण तू बुद्धिरूपे असी पूर्ण, तू स्वर्ग मोक्ष देणार आपण नारायणी तुझ नम, नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान, वेदरूपे नारायण ठेविता जाहला तुझ लागी, कला काष्टादी रूपे परम करिसी विश्वासा विश्वाचा परिणाम, काळ रूपे संवार धर्म नारायणी तुझ नम, सर्व मंगळांचे तू मंगळा शिवे तू साधिसी अर्थ सकळ, त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नम, तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी असती साची, गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो, शरणागत जो असे दीन त्याचा पिडेचा तू परित्राण, करिसी सर्वांची पीडा हरण नारायणी तुझ नमो, तू हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी, तू कुशोदके क्षयकारिणी नारायणी तुझ नमो, तू रुद्रशक्ती रूपे करुण केले त्रिशूळ चंद्र सर्पधारण, आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो, तू कौमारी रूप धरिसी मयूर कुक्कुट पालन करिसी, हस्तांचे ठाई शक्ती धरिसी नारायणी तुझ नमो, शंखचक्रादी शारंग प्रसिद्ध ग्रहण करुणी आयुधे विविध, होसी तू वैष्णवी रूप अगाध नारायणी तुझ नमो, घेऊनी महाउग्र चक्र दाढेने साविरिली वसुंधरा, वराहरूप तू भयंकरा नारायणी तुझ नमो, उग्र नृसिंह रूप धरुण हिरण्यकशपू मारिला जान, त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो, किरीट वज्र सहस्र नयन ऐसे त्वा इंद्ररूप घेऊन, केला वृत्राचे प्राण हरण नारायणी तुझ नमो, शिवदुतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ,
घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझ नमो दाढा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे चंड मुंड मथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टि ध्रुवे स्वधे महारात्रि महा अविद्ये नारायणी नमोस्तुते तू मेधा तू श्रेष्ठ सरस्वती भ्रममानाची तू संपति ईशे तू प्रसन्न होय नियति नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी सर्वशक्तियुक्त अवधारी भयापासुनी अम्मासी तारी दुर्गे देवी तुझ नमो हे तुझे सौम्य वदन शोभायमान त्रिलोचन करावे सर्वभूत रक्षण कात्यायनी तुझ नमो कतऋषींची कन्या म्हणोनी नाम असे कात्यायनी त्या तुझ प्रति भवानी नमस्कार मुसा तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल अति उग्र सर्वदैत्यनाश करो सत्वर भद्रकाली नमोस्तुते भद्र म्हणजे कल्याण ते होय काला ही पासून जिचा भक्तांचे म्हणोन भद्रकाली नाम तुझे देवी जी घंटा शब्द करुण जगाते करुणिया पूर्ण दैत्यते जाते नाशी जान तुझी घंटा जगदंबे ती घंटा पापा पासून सर्वदाही पुनीतव करुण आमुचे करो संरक्षण पुत्रा परिनिश्चये असुर रक्तव सांपक तेने माखिला खडग सम्यक शुभाकारणे हो देख चंडिके तुझ शरण आम्ही तू संतुष्ट जाहली असता सर्व रोगनाशिशी तत्वता सर्व कामांते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे तुझे जे का आश्रित जन त्यांसी नाही विपत्ती जान ते तव आश्रया ते पावन धन्य होती त्रैलोकी त्वा बहुशक्तिरूप घेतले धर्मद्वेष्टे असुर भले यांशी बळे कंदन केले तुझैसी कोण दुजी विद्याशास्त्रे विवेक द्वीप आद्य वाक्यांत दुजे रूप महा अंधकार ममत्व कूप यांत विश्व भ्रमले हे भवसमुद्राचे ठाई असती महाविकारी अहि शत्रु चोर दानवालाही तेथे तू रक्षसी विश्वाते तू विश्वाची स्वामिनी जान यास्तव जगाचे करीसी पालन विश्वात्मिका असी म्हणून धारण करीसी जगत्रया ब्रह्मादिक जे जगदाधार यांसीही तू स्तुत्य साचार या कारणे तव चरणी तत्पर ते नम्र होऊनी राहती सदा देवी तू प्रसन्न होऊन शत्रूंपासून करीसी पालन जैसे आत्ताची दैत्य वधून रक्षण केले आमुचे सकल जगाच्या पापांते उत्पात आणि उपसर्गाते शीघ्र आतत्वा शांती ते पाववावे जगदंबे तू विश्वपीडाहारिणी पाही शरणांगतासी प्रसन्न होई त्रैलोक्यवासी लोकांतेही वरप्रदान करावे असो ऐसी देवांची स्तुती ऐकोनी तेव्हा श्री भगवती प्रसन्न होऊनी होय बोलती सुरगणांते ते धवा वरदानी तुम्हा लागुनी तरी वर मागाया ये क्षणी जो का इच्छित तुमचे मनी आणि जनी उपकारक मागाल त्या वराते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन ऐसे देवीचे ऐकुनी वचन देव बोलते जाहले तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे अमुचे वैरी हेची कार्य करावे तुझसी मागतो हाची वर जेव्हा अम्माशी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊनी विघ्न निवारावे ऐकुनी सर्व देवांची गाणी देवी बोलती जाहली ते क्षणी पूर्वी तीन अवतार धरुणी दैत्य मारिले दुरात्मे मधुकैठप महिषासुर दोन अवतारी हे दैत्य वर मारिले पूर्वी आत सत्वर शुंभ निशुंभ मारिले हे पुढेही बहुत अवतार तुम्हासाठी धरीन साचार त्यांचा सांगते मी विस्तार श्रवण करा देव हो वैवस्वत मनु माझारी अठ्ठा
विसावे युगांतरी द्वापारांती गोकुलपुरी उत्पन्न होईन नंदगृही प्रथम भूतळी येऊन देवकीचा गर्भ काढीन रोहिणीच्या उदरी घालीन मग उत्पन्न होईन मी नंदगोपाची पत्नी जगात यशोदा नामे जी विख्यात तिचे पोटी अवतार निश्चित श्री घेईन मध्यरात्री तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील यशोदेचे पुढे ठेविल आणि मजला घेऊन जाईल मथुरे लागी वेगेसी देता देवकींचे जवळ कंस येईल उताविळा माते घेऊन तत्काळ शिळेवरी आपटूप आहे तई गगनी जाईन वरचे वरी कंस भय पावेल अंतरी देवगंधर्व ते अवसरी स्तवन माझे करतील शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य त्यांचा वध करावा अगत्य जगदंबेत्वा निर्धारे ऐसी देवस्तुती ते काळी ऐकोनी येऊनी विंध्याचळी तेथे राहुनी तत्काळी वधीन शुंभ निशुंभा ते ज्यासाठी चौथा अवतार तो वधुनी शुंभासुर देवभक्तांसी हर्ष थोर करीन मी ते समयी चौथे अवतारी सत्य जान नंदा ऐसे नाम अभिधान माझे असंख्य नाम गुण अंतन कळे कोणासी पाचव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण कश्यपाची स्त्री दनु जान पुत्रतियेचे 61 दनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व त्यात वैप्रचित्त जयांचे नाव महागर्विष्ट असुरतो जाहले तद्वंशा पासाव असुर पराक्रमी अभिनव त्याही पराभविता देव मजला शरण येतील तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर पाचवा मी घेईन अवतार भूमी एवढे करुणी शरीर स्थावर जंगम व्यापीन मी मेरू एवढे करीन स्तन घोररूप पृथ्वी प्रमाण दानवांचे घेईन प्राण वाचोनी गिळीन सकळेची तेव्हा दानवांते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल मजलागी ऐसे सर्व दानव मारिल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी सहाव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा क्षुदे तृषेने व्यापून स्तवितील सर्व ऋषीगण कित्येक सोडीतील प्राण अन्ना वाचुनी ते काळी तै अयोनी क्षताक्षी अवतार घेऊन यामीच सत्वर शत्रनेत्रांनी मुनीवर कृपादृष्टीने पाहिन पै तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवतील परम मग अन्ना शाकादी उत्तम आपुले देही करीन मी वृष्टी वाचुनी शाक अन्न स्वशरीरापासुनी उत्पन्न करोनी पोषिन ब्राह्मण भरण करीन सर्वांचे तेव्हा शाकंबरी हे नाम माझे होईल विख्यात परम तेव्हाची असुर दुर्गम त्याते मारीन निश्चय दैत्य दुर्गमाख्य मारीन म्हणोनी दुर्गा देवी हे अभिधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजनी विख्यात जे सातव्या अवतारांचे कारण आताची तुम्हा ते सांगेन राक्षस बहु होतील जाण पृथ्वीवरी एकदा धनु ब्राह्मणा ते भक्षितील यज्ञ यागादी विध्वंसतील तेव्हा सर्व ऋषी स्तवितील मजकारणे पुनरपी तेव्हाही मागुती भयंकर रूपधरोनिया दुर्धर राक्षस भक्षिन समग्र ऋषी रक्षणा कारणे मग सहजची ऋषी गण स्तवितील मजलागुन भीमादेवी नाम भी धान विख्यात तेव्हा होईल आठव्या अवताराचा हेतू सांगते मी तुम्हा प्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्यासी पीडा करील सर्व देवांसी त्रासविल गायी ब्राह्मणांते भक्षिल भ्रष्ट करील स्त्रियांते तेव्हा देवऋषी प्रजाजन मजकारणे येतील शरण मग मी आठवा अवतार धरीन भ्रमर रूप ते समयी असंख्यात होऊनी भ्रमर
चित्रविचित्र वर्णी अपार मारिन तो महासुर त्रैलोक्य हिता कारणे अरुण दैत्यासी मारिता या परी मजलोक म्हणतील भ्रामरी स्तवन माझे नाना परी या त्रिलोकी करतील ऐसे केवळ त्रैलोक्य हिता मी अवतार धरीन तत्वता अष्ट अवतारांची कथा तुम्हा कारणे निरूपिली देव हो या प्रकारे करुण जेव्हा जेव्हा दानवापासून तुम्हासी पीडा होईल जान धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरुण करील शत्रूंचे निर्धाळन मुख्यत्वे अंश बळे करुण उत्पन्न होईल ते काळी कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर ऐसे देवी बोलली साचार देवान लागी ते दवा असो या प्रकारे करुण या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांसी पुढे बारावे अध्यायी जान स्वचरिताचे महिमान देवी सांगेल देवान लागून एकचित्ते श्रवण करा हा अध्याय सुरस जान याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा जाती निसून देवी ही श्रवण करीतसे ऐसी देवीची ही वाणी पुढील अध्यायी पहा शोधुनी देवीने स्वमुखे करुणी चरित्र वर्णन केले जी व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने ही बोलाविले तैसेची येथे निरूपिले यात संशय असेना यास्तव सज्जनी अवधान देवनी ग्रंथ करावा श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेची प्रार्थी सर्वांसी त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर जिने कृपा करुणी निज दासावर हा गोड ग्रंथ वदविला इति श्री मार्कंड देय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने एकादशोध्याय श्रीजगदंबार्पणमस्तु धन्यवाद ओम दुर्गायै नमः।